आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी येथे दत्तगुरु सौहार्दचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. कोगनोळी येथे सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्दचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थापक चेअरमन सचिन खोत यांना शुभेच्छा दिल्या. सकाळी संस्थेत पोपट खोत यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा घातली. यावेळी स्वागत व्यवस्थापक सागर बाळीकाई यांनी केलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या नूतन योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, एम एस पाटील, इंद्रजित देशमुख, ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई डुम, उपाध्यक्ष दगडू नाईक, के डी पाटील, रावसाहेब चौगुले, पांडुरंग काजवे महाराज, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा महादेवी पोवाडे, ग्रामपंचायत सदस्य शर्मिला पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर महादेव मिरचे, सदस्य मारुती कोळेकर, अजित पाटील, कुमार पाटील, प्रकाश कदम, विठ्ठल दिवटे, जिन्नाप्पा नाईक, शंकर महाजन, विठ्ठल कोळेकर, एस आर पाटील, बाळासाहेब बाळीकाई, तुकाराम पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, सभासद, हितचिंतक, संचालक मंडळ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.